नमस्कार, मी निलेश मुंडेकर, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आलो आहोत आपण लालबागला मनीषा पाटील यांच्या घरी। तर आज ते आपल्या छान पैकी एक नवीन डिश बनवून दाखवत आहे, तर त्याच्या डिटेल्स आपण त्यांच्याकडनंच ऐकूया। तुमच्या रेसिपीचं नाव काय? माझ्या रेसिपीचं नाव आहे साखरपुडी। ओके, म्हणजे ती कशी बनवली जाते? पारंपरिक रेसिपी आहे, त्याला नवीन टचअप देण्याचा प्रयत्न केलाय मी। ती खायला खूप छान खुसखुशीत आहे आणि ती खूप दिवस राहते, जीवन 15 ते 20 दिवस आरामात राहते, टिकते आणि प्रवासासाठी पण खूप छान आहे। माझ्या पण आता तोंडाला जास्त पाणी सुटले, तर जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आता किचन मध्ये। हे आता आपण साखरपोळी बनवणार आहोत। साखरपोळी बनवण्यासाठी मी या वाटीचा वापर केला आहे। या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतला आहे आणि 1/2 वाटी बारीक रवा घेतला आहे आणि तो एकजीव केला आहे आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि त्याच्यात या चमच्यानी 5 चमचे तेलाचं मोहन केलं आहे, गरम एकदम कडकडीत असं तेलाचं मोहन केलं आहे आणि ते त्याच्यात मिक्स करून ते त्याचे छान गोळे बनवले। तर आपल्याला हवे तसे कलर त्याच्यात आपण खायचे कलर वापरू शकतो, हवे तसे कलर घालून त्याचा गोळे बनवून घेतले। आता हे पुढचं लागणारं साहित्य, हा मैदा आहे, हा आरारोट आहे, साखर, सुकं किसलेलं खोबरं ते थोडंसं परतवून घेतलं आहे, गरम केलेलं आहे हलकंसं, आणि हे काळे तीळ आहेत ते पण थोडेसे गरम करून घेतले, आणि ही वेलची पावडर आणि तूप, साजूक तूप। आता हे तूप थंड करून घेतलं आहे आणि त्याच्यात मी हा आरारोट 2 चमचे घातलेला आहे आणि तो एकजीव करून घेतला आहे। हे छान आता एकजीव झालं आहे, आता हे बाजूला ठेवूया, हे पोळीमध्ये लावण्यासाठी रेडी आहे। आता या पिठाचे आपण गोळे करूया, त्याचे आपल्याला 2 चपाते करायचे आहेत। आता आपण व्हाईट कलरचं गोळं लाटून घेऊया। आता आपण हिरव्या कलरचा गोळा लाटून घेऊया। आता आपण साठा लावूया या चपातींना। आधी घेते मी ऑरेंज कलरची, त्याला आता हा आपण बनवलेला साठा आहे, तो पूर्ण चपातीला असं लावून घेऊया। आता मी व्हाईट कलरची पोळी घेणार आहे, त्याच्यावरती ठेवणार अशीच।
नंतर परत आपण साठा लावून घेऊया। आता मी हिरव्या कलरची चपाती त्याच्यावर घेते, त्यालाही आपण साठा लावून घेऊ। आता याचा रोल बनवायचा आहे। रोल बनवताना थोडीशी काळजी घ्यायची, तो घट्ट बनला पाहिजे, त्याच्यात जराही हवा राहता कामाने। एका ताटात बाजूला काढून घेऊया, किती छान कलर आहे। आता जो हा रोल केलाय त्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया। थोडेसे म्हणजे थोडस क्रॉस घ्यायचंय, तिकडे असं क्रॉस घेऊन ती लाटायची आहे पोळी। आता आपल्या पुऱ्याही लाटून झालेल्या आहे आणि मी तेलही गरम करायला ठेवलं होतं, आता तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण त्या तळून घेऊया, हळूवार तेलात सोडायचे आहे। थोडं चेक करते, तेल छान गरम झालं आहे तर आता ते आपण तळून घेऊया। गॅस मी मीडियम आचेवर ठेवलाय। त्याच्यातच आपल्याला अशी फोल्ड मारायची पुरीची, अगदी फोल्ड करायची। आता हे तळून झाले, आपण बाजूला काढूया। आपण ह्याही तळून घेऊया छान। असा मस्त कलर आलाय। आता आपण ताक बनवायला घेऊया। त्यासाठी या वाटीनीच मी दोन वाटी साखर घेते। आता ही साखर मी या पसराट भांड्यामध्ये घेते, सॉरी आधी आपण गॅस ऑन करूया। आणि आता मी साखर घेते दोन वाटी या वाटीने। आता त्याच्यात आपण पाणी घालू, पाणी थोडंसंच घालायचं आहे।
साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं। आपल्याला छान आता उकळी आले, आपण याच्यात वेलची पावडर घालूया। आता आपला पाक रेडी आहे। आता त्याच्यामध्ये ज्या पुऱ्या तळलेल्या आहेत त्या बुडवून घेऊया। गरम पाकातूनच घ्यायच्या आहेत। आणि त्यातला पाक असा पूर्ण निथळून त्याच्यावरती दोन्ही साईड पण असं कोबरा आणि तीळ घालून दे। आता हे आपले साखरपोळ्या बनवून तयार आहे। मस्त कलर आलाय, पण ह्याच्याबद्दल मला थोड्याशा टिप्स सांगायची आहेत। पहिली म्हणजे या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घातलं ते एकदम कडकडीत घ्यायचं आणि ते मिक्स करायचं आहे, चांगलं पिठाला लावून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्यांदा म्हणजे ते पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे, जवळजवळ एक तास पूर्ण भिजलं पाहिजे। ओला कपडा ठेवून भिजवून मुरवून घ्यायचं आहे पीठ ते। आणि तिसरी टिप म्हणजे ते पीठ आपण जेव्हा लाटतो पुऱ्या तेव्हा ते एकदम पातळ लाटल्या पाहिजेत। आणि चौथी टिप म्हणजे ते तळताना चांगले कडकडीत होईल असं तळल्या पाहिजे पुऱ्या, आणि तेलातच चांगलं फोल्ड करून घ्यायचे आहेत। आणि पाक गरम असतानाच पाकातून बुडवून काढायचे आहेत। आणि पुऱ्या तळून झाल्या की त्या पूर्ण थंड करायच्या आणि मगच पाकात घालायचे। चला आता आपली डिश रेडी आहे। आता ही कलरफुल डिश आपण आता टेस्ट करून बघूया। हे खूप छान डिश झालेली आहे, क्रिस्पी सुद्धा आहे। आणि हे डिश तुम्ही दिवाळीसाठी सुद्धा बनवू शकता आणि इतर सणाला सुद्धा बनवू शकता। तर तुम्ही नक्की बनवा एकदा घरी, ही डिश तुम्ही नक्कीच ट्राय करा।
आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा की ही तुम्हाला कशी वाटली ते। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा।